नमस्कार. आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. महाविद्यालयाची ना इमारत नाही खेळासाठी पटांगण. मित्रांनो, आतापर्यंत आपण बेपत्ता महाविद्यालयाचा महाघोटाळा यात विविध मुद्द्यावर दोन भागात चर्चा केली. आज आपण तिसऱ्या भागात काही महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. जेथे महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून देण्यात आली, तेथे तब्बल 10 वर्षापासून महाविद्यालय सुरूच नाही, तरी सदर महाविद्यालय 100% अनुदानास कसे पात्र ठरले हा संशोधनाचा विषय ठरला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील चिचाळ येथे श्री हरिदासन महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी सन 2013-2014 या सत्रापासून देण्यात आली, मात्र सदर महाविद्यालय आज मितीस चिचाळ येथे सुरूच नसल्याचे निदर्शनात आले आहे. गेल्या 10 वर्षापासून केवळ कागदोपत्री महाविद्यालय सुरू असल्याचा आरोप आता ग्रामस्थ करू लागले. विशेष म्हणजे दरवर्षी विद्यापीठाची स्थानिक चौकशी समिती महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन अहवाल सादर केल्यानंतरच दरवर्षी संलग्नीकरण प्रमाणपत्र दिले जाते, मात्र गावात महाविद्यालय सुरूच नसल्याने विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीने कुठे भेट दिली, कोणता अहवाल सादर केला, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे शाळा महाविद्यालय म्हटले की सुसज्ज अशी इमारत हवी, विद्यार्थिनींना खेळण्यासाठी प्रशस्त असे खेळाचे मैदान असावे, असे नियम असताना या बाबींची पूर्तता श्री हरिदासन महिला महाविद्यालयाने किंवा संबंधित शिक्षण संस्थेने केली नसल्याची बाब आता उघडकीस आली आहे. नागपूर विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा पितळ उघडे पडणार असून सदर प्रकरणी आता राज्यातील विद्यापीठांचे कुलपती तथा राज्यपाल महोदयाकडे श्री हरिदासन महिला महाविद्यालयाची तक्रार करून चौकशीची मागणी करण्यात येणार आहे. राज्यातील युती सरकारच्या काळात विदर्भातील अनेक जिल्ह्यात महिला महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली, त्यातील बहुतांश महिला महाविद्यालयात विद्यार्थी संख्येपासून अनेक त्रुटी असतानाही अनुदानास मंजुरी देण्यात आल्याची माहिती आहे. युती सरकारच्या काळातील हा सर्वात मोठा शैक्षणिक घोटाळा असल्याची माहिती आता पुढे येत आहे. लाखांदूर तालुक्यातील चिचाळ येथील श्री हरिदासन महाविद्यालय या बेपत्ता महाविद्यालयाचा शोध घेऊन नागपूर विद्यापीठ आपली बिघडलेली प्रतिमा सावरेल काय, असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे.